तीन वर्ष उलटल्यानंतर देखील ही तले दरडग्रस्तांचे गणपती तात्पुरत्या निवारा शेडमध्येच। शासनाचं पुनर्वसनाचं आश्वासन फोल ठरलं। तळीय गावचा दरड दुर्घटनेतील तीन वर्ष उलटले असून या वर्षीचा गणपती सण देखील तात्पुरता निवारा म्हणून शासनाने दिलेल्या कंटेनरमध्ये साजरा करण्याची वेळ दरडग्रस्त कुटुंबावर आली आहे। जुलै 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टी दरम्यान महाड तालुक्यातील तळीय गावच्या कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली होती। यावेळी शासनाने तातडीने पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिलं होतं। वेगवेगळ्या अडचणी पार झाल्यानंतर घरं पूर्ण झाली असली तरी ती निकृष्ट बांधकामाच्या वादात सापडली आहेत। यामुळे या घरांचं लॉटरी पद्धतीने वाटप झालं असलं तरी ताबा देण्यात आलेला नाही। पर्यायी येथील दरडग्रस्त आजही कंटेनर हाऊस मध्ये राहत आहेत। तळीय दरडग्रस्तांना पक्की घरं देण्याकामी शासन अपयशी ठरलंय। तळीय दरडग्रस्तांच्या वसाहतीमध्ये दोन गणपती आणि एक गौरीची स्थापना करण्यात आली असून दरड दुर्घटनेनंतर तिसऱ्या वर्षी देखील दरडग्रस्त गणेशोत्सव तात्पुरत्या निवारा शेडमध्ये साजरा करत आहेत। ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड।